नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास भाग 2 शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकातील तिसरा पाठ अभ्यासणार आहोत। याआधी धडा पहिला आणि दुसरा, ज्यामध्ये धडा पहिला शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र या पाठात आपण महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण होण्याआधी कुणाकुणाची सत्ता होती, महाराष्ट्राची परिस्थिती त्यावेळेला काय होती, जनतेचे काय हाल होते, कुठल्या परिस्थितीत शिवरायांच्या मनामध्ये स्वराज्य भावना निर्माण झाली, स्वराज्य स्थापनेची ज्योत पेटली, या संबंधीचा सारी पार्श्वभूमी आपण पहिल्या पाठात अभ्यासली। त्यानंतर धडा दुसरा संतांची कामगिरी, या पाठात आपण महाराष्ट्रातील प्रमुख संतांची ओळख घेतली, त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला, संतांनी लोकांना दिलेला संदेश, त्यांनी लोकांना दिलेली शिकवण आणि संत शिकवणीचा, संत उपदेशाचा शिवरायांना त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामी कसा उपयोग झाला या संबंधीचा सारा आढावा आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासला। आता याच पाठ्यपुस्तकातला धडा तिसरा, ज्याचं नाव आहे मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे, हा पाठ आपण अभ्यासणार आहोत। या पाठामध्ये दोन भागात आपल्याला अभ्यासायचा आहे। पहिला जो कुंभार्ग आहे त्यामध्ये मराठा सरदार, मराठा सरदारांची ओळख, त्यांची शौर्य परंपरा, मराठा सरदार कोण होते, कसे होते, महाराष्ट्रात होऊन गेलेले काही घराणी आणि त्या घराण्यांमध्ये काही कर्तबगार मराठा सरदारांचा अभ्यास आपल्याला या कुंभार्गामध्ये अभ्यासायचा आहे। तर बघा, ज्याप्रमाणे महाराष्ट्राला अगाध अशा संत परंपरेचा वारसा लाभलेला आहे, तसंच महाराष्ट्रात आजवर असे अनेक सरदार होऊन गेले, असे अनेक कर्तबगार पुरुष होऊन गेले की ज्यांच्या शौर्य परंपरेचा अभ्यास सुद्धा अतिशय रोमांचक आहे किंवा तो इतिहास सुद्धा अभ्यासण्याजोगा आहे। शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता आणि अत्यंत धामधुमीचा असा तो काळ होता। त्या काळामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र राजेशाहीचा अंमल होता। महाराष्ट्रातला बराचसा भाग हा आदिलशाह आणि निजामशाह या दोन सरदारांनी, या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतलेला होता। आता हे दोन सुलतान म्हणजे फक्त स्वतःच्या चैनविलासात मग्न असणारे, प्रजेच्या सुखाची किंवा प्रजेची कुठल्याही प्रकारची चिंता या सुलतानांना अजिबात नव्हती। फक्त स्वतःची सत्ता आणि स्वतःचं साम्राज्य कसं वाढवायचं यासाठीच हे दोघंही सतत आपापसात भिडायचे, आपापसात लढाया करायचे, सतत त्यांच्यामध्ये युद्ध व्हायचं। महाराष्ट्रात सर्वत्र त्यावेळेला धुमाकूळ माजलेला होता। आता वारंवार साऱ्या, युद्ध, लढाया म्हणणं म्हणजे या दोन्ही सुलतानांना गरज होती ती फार मोठ्या फौजेची। आता एवढी मोठी फौज हे सुलतान कशी उभारणार? तर यांनी नेहमी फौजेसाठी महाराष्ट्रातल्या मराठा जवानांचा किंवा मराठी सरदारांचा त्यांनी उपयोग करून घेतला। मुलांनी या ठिकाणी एका शब्दाचा अर्थ समजून घेणं आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। एक शब्द आहे इथे वारंवार आपल्याला एक शब्द या ठिकाणी येणार आहे, तो म्हणजे मराठा। आता मराठा ही कोणी जात नसून, मराठा हा कोणी विशिष्ट जाती समूह नसून, मराठा या शब्दाचा अर्थ असा होतो की त्यावेळी महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि मराठी भाषा बोलणाऱ्या संपूर्ण व्यक्ती समूहाला मराठा म्हणून संबोधलं जायचं। म्हणजे काय की महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लोकांना मराठा म्हटलं जायचं। मराठा म्हणजे कोणी विशिष्ट जाती म्हणून इथे उल्लेख आलेला नाहीये, किंवा विशिष्ट समाजाचा, विशिष्ट जातीचा उल्लेख या ठिकाणी मराठा या शब्दातून सूचित करायचा नसून, पुन्हा एकदा सांगते, मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि मराठी भाषा बोलणाऱ्या महाराष्ट्रीयन मराठी भाषिक सर्व व्यक्ती समूहाला मराठा म्हणून संबोधलं जायचं। तर त्यावेळेला या मराठ्यांचा किंवा मराठा सरदारांचा या सुलतानांनी नेहमी आपल्या फौजेत समावेश करून घेतला किंवा आपल्या फौजेत त्यांचा उपयोग करून घेतला। आता हे मराठा कोण होते, कसे होते? तर हे मराठे सरदार जे असायचे हे अत्यंत काटक, चपळ, शूर, पराक्रमी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामीनिष्ठ होते। या मराठा सरदारांच्या अंगी युद्धकला, शौर्य, परंपरा यासारखे गुण पूर्णतः भिनलेले होते। या मराठा सरदारांना शौर्य गाजवणं, कर्तबगारी दाखवणं किंवा मोठे मोठे पराक्रम गाजवणं यात मोठा अभिमान वाटायचा। हातात तलवार, कमरेला भाला घेऊन जेव्हा मराठा सरदार घोड्यावर मान घालायचा आणि सुलतानांच्या फौजेत सामील व्हायचा, तर हे सुलतान आपल्या फौजेमध्ये अशा अनेक मराठा सरदारांना त्यांनी फौजबंद करून ठेवलेलं होतं। म्हणजे हे सरदार नेहमी या सुलतानांकडे फौजेमध्ये त्यांच्या चाकरीसाठी असायचे। एकदा का हा मराठा सरदार या सुलतानांकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीत ठेव, कधी कधी त्याला सरदारही देईल, काही निवडक मराठा सरदारांना तर जहागिरी सुद्धा दिली जायची। आता जहागिरी म्हणजे काय? तर जहागिरी म्हणजे विशिष्ट प्रदेशात
आणि माझे जहागीरदार स्वतःला त्या जहागिरीचा राजा समजायचा. आता त्या काही निजामशाह आणि अदिलशाह या दोन्ही सुलतानांच्या पदरी असे अनेक मोठे मोठे मराठे सरदार आपल्या चाकरीत होते. त्यांनी आपल्या चाकरीमध्ये अशा अनेक मराठी सरदारांना ठेवलेलं होतं. त्यांना जहागिरी दिलेली होती, सरदारकी दिलेली होती. आता यामध्ये महाराष्ट्रातल्या काही प्रमुख घराण्यांचा उल्लेख करणं या ठिकाणी आवश्यक आहे. जसं निजामशाह आणि आदिलशाह यांच्याकडे चाकरीत असलेल्या काही घराण्यांचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. त्यामध्ये सर्वप्रथम सिंदखेडचे जाधव. आता सिंदखेड हे एक जहागिरीचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणची जहागिरीच्या घराण्याकडे होती ते घराणे म्हणजे जाधव घराणं, म्हणून सिंदखेडचे जाधव. आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक धड्यात आपल्याला काही विशिष्ट घराणी आणि त्या घराण्यातल्या काही पुरुषांचा उल्लेख वारंवार येणार आहे. तर आपल्याला संदर्भानुसार या जोड्या लक्षात ठेवला पाहिजे. आता सिंदखेडचे जाधव कोण होते? सिंदखेडचे जाधव किंवा सिंदखेडच्या जाधवांचा शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये काय असा जवळचा संबंध आहे? तर बघा, शिवरायांच्या मातोश्री, राष्ट्रमाता, राजमाता, जिजाबाई ह्या मूळच्या जाधव घराण्याच्या, त्या मूळच्या सिंदखेडच्या होत्या. तर निजामशहाच्या पदरी लखुजीराव जाधव हे सेवेत होते, निजामशहाच्या चाकरीत होते. हे लखुजी जाधव मूळचे सिंदखेड या ठिकाणचे राहणारे होते. सिंदखेडची जहागिरी त्यांना मिळालेली होती आणि या सिंदखेडच्या लखुजीराव जाधवांच्या कन्या म्हणजेच राष्ट्रमाता जिजाबाई, ज्या पुढे शिवरायांच्या आई अशी आपल्याला ओळख पुढच्या पाठांमध्ये होणार आहे. तर हा संदर्भ लक्षात ठेवा. सिंदखेडचे जाधव पलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे आणि वेरूळचे भोसले ही काही घराणी आहेत आणि त्या घराण्यांना त्यावेळेला मिळालेली ही जहागिरीची ठिकाण आहे. या चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण सिंदखेडचे जाधव आणि वेरूळचे भोसले या दोन घराण्यांचा विशेष उल्लेख किंवा विशेषचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर हे जे मोठे मोठे मराठे सरदार निजामशहाच्या चाकरीत होते, या सरदारांनी खूप पराक्रम केले, खूप कर्तबगारी गाजवली आणि निजामशहाच्या चाकरीत असणाऱ्या या अनेक घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणं हे खूप पराक्रमी निघालं, खूप शूर निघालं. आता हे मराठे सरदार इतके कर्तबगार होते, शूर होते, त्यांच्याकडे युद्धकला होती, बरोबर, पराक्रम गाजवण्यात त्यांना शौर्य गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटायचा. असं सगळं जरी होतं, असं सगळं जरी असलं तरी हे मराठे सरदार आपापसात मात्र कधीही बंधुभावाने प्रेमाने वागले नाही. आपल्या शौर्याचा, आपल्या ताकदीचा, आपल्या युद्धकलेचा उपयोग हा आपल्याच लोकांच्या उत्कर्षासाठी व्हावा असं कधी त्यांच्या मनात आलंच नाही. तर हे मराठे सरदार सतत जहागिरीसाठी किंवा स्वतःचं साम्राज्य वाढवण्यासाठी आपल्याला सरदारकी मिळावी, आपलं घराणं पुढे व्हावं, घराण्याच्या नावलौकिकासाठी आपला मान सन्मान वाढावा यासारख्या अनेक कारणांसाठी सतत आपापसात भिडत असायचे, सतत आपापसात भांडत असायचे आणि याचाच फायदा सुलतानांनी घेतला. मराठे सरदार नेहमी सत्तेच्या लालसेपायी आपापसात भांडत राहिले आणि त्यांच्या शौर्याचा, त्यांच्या कर्तबगारीचा फायदा सुलतानांनी उठवला. एकीकडे सुलतानांचा उदय होत गेला, सुलतानांचा साम्राज्य विस्तार होत गेला आणि मराठी मात्र आहे तिथेच राहिले. उलट या भांडणांमुळे, सततच्या लढायांमुळे मराठी डबघाईस येऊ लागले, मराठी माणसांचा, मराठी प्रजेचा फारसा उत्कर्ष झालाच नाही. पण असं जरी असलं तरी त्या काळी महाराष्ट्रातल्या अनेक मराठी तरुणांना शौर्याची किंवा परंपरेची आवड या शूर मराठा सरदारांना पाहूनच निर्माण झाली. या शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य सतत जिवंत ठेवलं आणि पुढे जाऊन मग वेगवेगळ्या घराण्यांच्या या इतिहासाचा अभ्यास करत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते की अशी जरी सगळी परिस्थिती त्या काळी होती तरी सुद्धा काही मराठा सरदारांनी आपला असा काही इतिहास रचलेला आहे की तो खरोखर अभ्यासण्याजोगा आहे. त्यामध्ये वेरूळच्या भोसले घराणं फार कर्तबगार निघालं. या वेरूळच्या भोसले घराण्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर वेरूळ बघा, सुमारे 400 वर्षापूर्वीची ही गोष्ट असावी. आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक पर्यटक स्थळांपैकी अजिंठा आणि वेरूळ ही दोन अतिशय प्रसिद्ध अशी पर्यटक स्थळं आहेत जिथे आजही केवळ महाराष्ट्रातील किंवा भारतातील नव्हे तर संपूर्ण जगभरातील पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. तर या वेरूळच्या लेण्यांमध्ये 400 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. त्यावेळेला या वेरूळच्या लेण्यांजवळ एक शिवालय होतं, शिवाचं मंदिर होतं. त्या मंदिराचं नाव होतं कृष्णेश्वराचं मंदिर. ते मंदिर त्या काळी अत्यंत जीर्ण झालेलं होतं, मोडकळीस आलेलं होतं. मंदिराच्या भिंतींची पूर्णतः वाकाहत झालेली होती. कुठेही कुठल्याही प्रकारचं वैभव त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं नव्हतं. इव्हन मूर्तीची पूजा अर्चा करण्यासाठी पुजारी सुद्धा त्या ठिकाणी येत नव्हते.
अशातच अनेक लोक त्या ठिकाणी त्या मंदिराकडे बघायचे आणि हळहळायचे, दुःख व्यक्त करायचे, पण कुणीही त्या मंदिराचं गेलेलं वैभव परत येण्यासाठी प्रयत्न करत नव्हतं. अशातच एक शिवभक्त जे नित्य नियमाने त्या मंदिरात जायचे, शिवाच्या कुंडीची पूजा अर्चा करायचे, बेलफुल व्हायचे, दिवा लावायचे, मनातील दुःख वेदना शिवाजवळ व्यक्त करायचे, त्या मंदिराकडे पाहून त्या शिवभक्ताला फार वाईट वाटायचं आणि नेहमी त्यांच्या मनात विचारायचा की आपण काय असं केलं पाहिजे की जेणेकरून या शिवालयाचं गेलेलं वैभव परत आलं पाहिजे. तर त्या शिवभक्ताने एकदा काय केलं, अनेक गडी माणसं जमवलं, अनेक मराठा तरुणांना एकत्र आणलं, त्या मंदिरात जमवलं आणि त्या मंदिराची जी काही अस्वच्छता होती ती दूर करायचं ठरवलं. मंदिराच्या भिंती नव्याने उभ्या केल्या, भिंतींना रंगरंगोटी केली, पिंडीची स्वच्छता केली, जमेल तितकी मंदिराची दारभुजी केली. त्या ठिकाणी नित्य नियमाने लोक येऊ लागले, सकाळ संध्याकाळ देवाची पूजा अर्चा होऊ लागली, दिवे लागू लागले आणि हळूहळू मंदिराचं गेलेलं वैभव पुन्हा परत आलं. आणि मंदिराचं गेलेलं हे वैभव पुन्हा परत आणलं ते होते एक शिवभक्त आणि त्या शिवभक्ताचं नाव होतं मालोजी राजे भोसले. आता हे मालोजी राजे भोसले नेमके कोण होते, त्यांचा इतिहास काय आहे, ते कोणत्या घराण्याचे होते, त्यांनी असं काय केलं, तर ही सारी जी काही उरलेला भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मराठी सरदार कोण होते, कसे होते, त्यांची शौर्य परंपरा आपण या ठिकाणी शौर्य परंपरेची या ठिकाणी आपण ओळख करून घेतली. तर मालोजी राजे भोसले आणि भोसले घराण्याचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तोपर्यंत झालेल्या भागाचं तुम्ही नक्की वाचन करा. धन्यवाद.